युवा सेना वाड़ी शहर की ओर से ई श्रम कार्ड शिविर का दो दिवसीय शिविर का आयोजन शहर प्रमुख सचिन बोमले ने आयोजित किया। शिविर में भारी संख्या में नागरिकों ने लाभ उठाया। शिविर में ऑनलाइन ई श्रम कार्ड, आधार कार्ड के साथ अन्य काम नागरिकों को निःशुल्क करा कर दिए गए। वार्ड क्रमांक 8 में लिए इस शिविर में युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े ने शिविर का उद्घाटन कर आरंभ किया। इस मौके पर नागरिकों ने युवा सेना का आभार माना। बताया गया कि ई श्रम कार्ड का लाभ नागरिकों को होगा। सैकड़ों लोगों ने इस शिविर का लाभ उठाया। शिविर को सफल बनाने के लिए दिनेश इंगले, सचिन बोमले, प्रीतम निवारे, लखन राउत, सागर हिरडकर, सुभाष झाड़े, शुभम डवरे, दिनेश इंगले समेत अन्य लोगों ने अथक परिश्रम लिया। BCN न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट। माझा म्हणणं असं आहे की जनतेला माझा एक आव्हान आहे की ई श्रम कार्ड खूपसा वाडीतल्या नागरिकांना माहिती नाही। ई श्रम कार्ड म्हणजे काय, त्यांचा उपयोग का होतो। तर आज मी आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वार्ड नंबर 8 इथे ई श्रमचा कॅम्प लावण्यात आलेला आहे। तर ते जनतेला आम्ही समजून सांगितलं आहे, ई श्रम म्हणजे जे रोजगार लोक आहे, गरीब लोक आहे, त्यांच्यासाठी हा ई श्रम कार्ड आहे आणि यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावं व भविष्यात याचा खूप प्रॉफिट होणार आहे। ई श्रम कार्ड असं आहे की वर्षाचे 3000 रुपये आणि जे विमा आहे, जर कार्डधारकाला काही झालं किंवा त्यांच्या फॅमिलीला काही झालं तर ते त्यांचा उपयोग होऊ शकते। जसं आता कोरोनामध्ये खूपसे लोक मरण पावले आहे तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये बिल हे ते, त्यासाठी हे ई श्रम कार्ड खूप आवश्यक आहे आणि जनतेनं याचा लाभ घ्यावा। नाही, आम्ही तर फ्रीमध्येच करत आहोत, पण मार्केटमध्ये वाडी क्षेत्रात लोक 200-200, 500-500, 100-100 रुपये ह्या ई श्रम कार्डचे घेत आहे, जनतेची लूट करत आहे। जनतेला मला एकच माध्यम ह्या माध्यमातून सांगणार आहे की तुम्ही ई श्रम कार्ड बनवा आणि त्याचा लाभ घ्या। जशी आज आणि उद्याला इथे ई शिबिर म्हणजे ई श्रम कार्डचं सुरू राहणार। जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा व कुठल्याही इंटरनेट कॅफेचे बळी पडू नये। व आपण घरी बसून बी करू शकता आपल्या मोबाईलवर, पण आपल्या घरी प्रिंटर असणं आवश्यक आहे। एवढंच माझं म्हणणं आहे। बस, जय महाराष्ट्र।